आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. मोदीजी लष्कराच्या नावावर मते का मागताय? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. काल मोदींची सभा महाराष्ट्रातल्या औसा येथे झाली. तिथे बोलताना मोदींनी सरळ सरळ लष्कराच्या नावे मते मागितली. पहिल्यांदाच मत देणारे मतदार बालाकोटमध्ये कारवाई करणाऱ्या जवानांना मत देणार का? पुलवामात शहीद झालेल्या शहीदांना मत देणार का? असं म्हणत मोदींनी जवानांच्या नावेस मत मागू लागले आहेत. जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? मैं फर्स्ट टाइम वोटर को कहना चाहता हूं. खरतर ही बाब गंभीर आहे. देशाच्या प्रधानमंत्र्याने नीतिमत्ता, सभ्यता काही संकेत पाळायलाच हवेत, पण हे महाशय कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळत सुटलेत. जवानांचा वापर निवडणुकीत करू नका असं निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले आहे. पण कायदा करणाऱ्याची प्रामुख्याने ज्याची जबाबदारी असते तेच कायद्याला फाट्यावर मारत, आचारसंहितेचे उल्लंघन करत मतांची झोळी फिरवू लागले आहेत. दुसरीकडे UPचे मुख्यमंत्री आदित्यनाथ हेच करत आहेत. त्याने तर लष्कराला प्रचारी भांडवल करत चक्क मोदीची सेना म्हणून टाकले. काँग्रेस के लोग आतंकवादियों को बिरयानी खिलाते थे और मोदी जी की सेना आतंकवादियों को गोली और गोला देती है. यांना नक्की काय सूचित करायचं आहे? लष्कर म्हणजे बजरंग दल किंवा संघाची शाखा वाटते का? ज्या पुलवामाच्या नावावर मते मागता मोदीजी तुम्ही, त्या जवानांना तुम्ही वाचवू शकला असता ना? जवानांना हवाई मार्गे न्यायची गुप्तचरांची सूचना असताना, हल्ला होण्याची सूचना असताना मोदीजी तुम्ही पैशाची सबब सांगत जवानांना मृत्यूच्या दारात का लोटलं? रॅलीसाठी, जाहिरातीसाठी तुमच्याकडे पैसा होता, आहे, मग जवानांसाठी तुमचं बजेट नव्हतं का? हल्ल्याची शक्यता असतानाही तुम्ही स्वतःला चौकीदार म्हणवता, मग का नाही घेतली खबरदारी? याबाबत बोलणाऱ्यांना, प्रश्न विचारांना देशद्रोही म्हणून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत. त्यांना प्रश्न विचारू दिले जात नाहीत. विचारलेस तर देशद्रोही म्हणून हिणवणाऱ्यांची लोकांची झुंड तयार केली आहे. आज निवडणुकीच्या प्रचारात मोदी पुलवामाचे भांडवल करतायत, त्यावरून मते मागतायत. विकासाच्या वलगडा करत सत्तेवर आलेले मोदी आज विकासावर मते का मागत नाही हा प्रश्न पडतो. विकासाच्या मुद्द्यावर गत निवडणूक लढवली होती, मग आता कशासाठी जवानांच्या नावावर मत मागत आहात? आज भारतात गोमांस खाल्ल्याच्या कारणावरून झुंडीनं माणसं मारली जात आहेत. भर रस्त्यात IPS दर्जाचा अधिकारी मारला जातो. नोटाबंदीवरून 125 माणसं मेली. देशात महागाई पहिल्यापेक्षा वाढली आहे. बेकारीचा प्रश्न इथल्या तरुणांना रोज सतावतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पहिल्यापेक्षा वाढल्या आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव गगडाला भिडले आहेत. यांसारखे अनेक प्रश्न देशासमोर आहेत, मात्र तुम्ही जवानांच्या नावावर मत मागत आहात. मोदीजी, लोकांना जवानांच्या नावावर भावनिक करून मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का हो? या सगळ्या प्रकारावर निवडणूक आयोग मोदींवर काही कारवाई करणार आहे का? निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधान
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 2,67,000 सबसिडी तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा.